महाराष्ट्रामध्ये असलेल्या अनेक पुरातन बारवांपैकी विरगाव येथे असलेली ही जी बारव आहे, अहिल्याबाईंनी ही बारव बांधलेली आहे आणि ही बारव अतिशय उत्कृष्ट प्रकारे अतिशय उत्कृष्ट अशा स्थितीमध्ये असून या बारवेचा एक चिरायत देखील ढासळलेला नाही. एवढंच नाही तर या बारवेमध्ये असलेली जी पाणी आहे ते अनेक दशके अनेक वाटसरूंची तहान भागवणारं इथं हे जे पाणी आहे. आणि याच संदर्भात दुसरी गोष्ट की अनेक दशकांमध्ये या बारवेमध्ये कधी दिवे लागले नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या बारवेमध्ये आज आम्ही दिवसभर साफसफाई करून आणि दीपोत्सव साजरा केला आणि या दीपोत्सवाचे क्षणचित्र आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला मिळतीलच. परंतु अतिशय मनाला समाधान देणारी ही बाब आहे, अतिशय आनंद देणारी बाब आहे. इथं श्री गणेशाचं शिल्प देखील आहे आणि या बावडीमध्ये या विहिरीमध्ये एक अतिशय अशी एनर्जेटिक माणसाला वाटतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक वर्ष ही बारव पाणी देण्याचं काम करते. पुरातन काळी एक अतिशय महत्त्वाचा राज्यमार्ग किंवा जो घोडेस्वारीसाठी जो मार्ग असायचा त्या मार्गावर ही विहीर बांधलेली आहे. अतिशय उत्कृष्ट बांधकाम असून या विहिरीला आपण नेहमी भेट द्याल अशी अपेक्षा, कारण अतिशय उत्कृष्ट असं हे शिल्प आहे. आणि इथे दीपोत्सव साजरा करण्याचं एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की या दीपोत्सवाचं कारण असं की या बारवांचं पुरातन बारवांचं शिल्पांचं मंदिरांचं एक वेगळ्या प्रकारे संवर्धन व्हावं हा आमचा उद्देश असून त्याचा एक शुभ संदेश आपणा सर्वांपर्यंत पोहोचेल यासाठी